जिंतूर तालुक्यातील एल्दरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पूर्णा नदीला पूर आला असून प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे। परिणामी बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एल्दरी धरणाचे सर्व म्हणजे 10 दरवाजे उघडून 21,100 क्युसेक्स पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे। एल्दरी धरण 100% भरल्याने प्रशासनाला पूर नियंत्रण करताना कसरत करावी लागत आहे। मागील 8 दिवसांपासून धरणाचे दरवाजे कमी अधिक प्रमाणात सुरू करावे लागले। एल्दरीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे धरणाखालील पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे। पूर्णा प्रकल्पावर उभारलेले बुलढाणा जिल्ह्यातील खडक पूर्णा, जिंतूर तालुक्यातील एल्दरी व हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण ही तिन्ही धरणे तुडुंब भरलेले असल्याने अतिरिक्त पाणी या तिन्ही धरणांमधून सोडावे लागत आहे।